जय हिंद मित्रांनो, मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, जवळपास 75,000 पदभरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि यासाठी मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत। ते निर्णय काय काय घेतलेले आहेत त्याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। ही मित्रांनो आजच बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे आणि यामध्ये पोलीस भरतीचा पण समावेश आहे। कशा पद्धतीने पोलीस भरतीसाठी वैकन्सी असणार आहे आणि कोणकोणत्या कंपनीमार्फत परीक्षा घेतल्या जाणार आहे याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीचं मोफतमध्ये लेक्चर पाहायचं आहे, अगदी पोलीस भरतीचं काही लेक्चर आपण फ्रीमध्ये ठेवलेले आहेत, याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये लेक्चर अटेंड करायचं आहे त्यांनी त्या डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करायचं आहे आणि त्या ठिकाणी झालेले व्हिडिओ लेक्चरची लिंक देण्यात आलेली आहे। तसेच मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीचं पेड बॅच जॉईन करायची आहे, या बॅचची वैशिष्ट्य आहे मित्रांनो, डेली तुमचे लाईव्ह लेक्चर घेतले जातात। एका तासाचा डेली लाईव्ह लेक्चर असतो आणि डेली 25 मार्काची टेस्ट असते, वीकली 100 मार्काचा पेपर असतो। एकदा पाहिलेला लेक्चर तुम्ही किती पण वेळा पाहू शकतात, कधी पण पाहू शकतात, काही प्रॉब्लेम नाही आहे। अशा पद्धतीने ते लेक्चर्स आहेत, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकतात। आत्ता दिवाळीचे 50% जवळपास डिस्काउंट आहे आणि या 50% डिस्काउंट असल्यामुळे तुम्हाला 2000 रुपयाचा कोर्स फक्त 1000 भेटून जाईल। त्यामुळे लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या। फक्त 50% डिस्काउंटची ऑफर जी आहे ती आहे बुधवारपर्यंत अवेलेबल आहे, त्यामुळे लवकरात लवकर ॲडमिशन करून घ्या। चला तर मित्रांनो, आजची काही जी अपडेट आलेली आहे त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया। तर पहा मित्रांनो, एकंदरीत एकनाथ संभाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्यांच्या उपस्थितीत आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे। एकंदरीत आज काय झालेली आहे, मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे आणि यामध्ये कोणकोणते निर्णय घेण्यात आलं ते सुद्धा आपण आता पाहत आहोत। तर पहा मित्रांनो, एकंदरीत काय काय निर्णय घेतलेले आहेत ते सुद्धा आपण आता पाहतोय। तर निर्णय घेतलेला मित्रांनो, नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यात महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्र स्थापन करणार, शासनाला दर्जेदार सल्ला आणि धोरणात्मक मार्गदर्शन मिळणार, हा एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, दुसरा जो काय महत्त्वाचा निर्णय आहे, या निर्णयामध्ये आहे आपले स्पर्धा परीक्षा एकंदरीत। तर यामध्ये काय काय दिलेलं बघा, तर यामध्ये तुम्ही पाहू शकतात मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब, म्हणजे महाराष्ट्र MPSCच्या बाहेर ज्या काही वॅकन्सी भरले जातात, गट ब, गट क आणि गट ड पदभरतीसाठी परीक्षा जी काय घेणारी कंपनी आहे ती आहे TCS। कोणती? TCS ही कंपनी, या कंपनीमार्फत परीक्षा घेतल्या जाणार आहे। त्याच्यानंतर IBPS मार्फत परीक्षा घेतल्या जाणार आहे आणि या माध्यमातून जवळपास 75,000 पदे भरण्याचा मार्ग सुकर झालेला आहे। तर एकंदरीत मित्रांनो, सांगायचं तात्पर्य काय आहे की येणाऱ्या काळामध्ये जवळपास स्पर्धा परीक्षामध्ये 75,000 वॅकन्सी निघणार आहे आणि यामध्ये गट क मध्ये आणि गट ड मध्ये आपला महाराष्ट्र पोलीस भरती सुद्धा येतो। गट क मध्ये सुद्धा गट ब, गट क आणि गट ड मध्ये आपल्या महाराष्ट्र पोलिसांचा समावेश असतो। म्हणजेच आपली येणारी जी काही परीक्षा आहे पोलीस भरतीची, जी 11,443 पदांची भरती आहे, ती भरती TCS या कंपनीमार्फत शक्यतो भरली जाण्याची शक्यता आहे। कारण IBPS ही जी कंपनी आहे, ही कंपनी बँकिंग क्षेत्रातल्या एक्झाम कंडक्ट करायचं काम करत असते। काय करत असते ही जी कंपनी आहे IBPS, ही बँकिंग क्षेत्रामधले काम, एक्झाम कंडक्ट करायचं काम करत असते। आणि जी TCS कंपनी आहे ही आहे आपल्या पोलीस भरतीसाठी एक्झाम कंडक्ट करणारी कंपनी आहे। या कंपनीमार्फत पोलीस भरतीची एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे। त्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा, पोलीस भरती 100% होणार आहे। थोडं विलंब लागतोय तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, अगोदर लय घोषणा येतात आणि नंतर कुठेतरी पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध होते। तर ह्या ज्या काही ज्या पद्धतीने अपडेट आलेली आहे या पद्धतीनुसार पोलीस भरतीची जाहिरात लवकरात लवकर येण्याची शक्यता आहे। त्यामुळे अभ्यास बंद करू नका, अभ्यास चालू ठेवा, प्रॅक्टिस चालू ठेवा। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत जय हिंद।